जोणूय ना आतां आमकां रावतले हांगात उपाशी रावतले विनेश बाब तुमकां दिसर रावतले तुमी म्हणजे आमकां दिसर हांवें ताका आतां परत फोन मारून सांगला अशोक कुमार जो डेप्युटी टावन प्लॅनर आसा ताका परत फोन करून सांगला की म्हाका रिप्लाय जाय तुमचे कडल्यान जाय म्हणजे जाय तुम्ही आता असं म्हणू शकना एक फायल असा सीटीपीन असा एक मिनिस्टराकडे असा एक आणि कोणाकडे असा अरे बाबा एक तरी हेजी तुम्ही रिप्लाय दे एक तरी दिवपाक रेडी असपाक जाय अरे तुम्ही एकूय दिना आता आठ आठ माझी हांगा नॉर्मल हांगा लेटर असा आणि नवे ते चिमलाचे असा मॅटर एकूय हेजेर तुम्ही रिप्लाय दिवपाक रेडी ना म्हणजे सगळ्याच आपणाकडे काय ना डिपार्टमेंट ऑफिस कित्याक असा तर हे सीटीपीत दोरया मरे हे बंद करा मरे कित्याक आम्ही खर्च करता हांगा हांव अकाउंट्स कमिटीकूय विचारतलो कित्याक आम्ही खर्च करता ह्या डिपार्टमेंटाचेर ह्या ऑफिसाचेर इतलो खर्च जाता हे एका मेंटेन करपाक लागून कित्याक लागून करता जेन्ना तुम्ही सादी रिप्लाय दिवपाक शकता दोन दोन वर्सां तुमची दोन वर्सां जाली देड वर्स जाले स म्हयने जाले रिप्लायच पावना तुमची लॅटर केल्यार ती पावना तूं म्हाका सांगता आरटीआय घाल म्हणून आयज रिप्रेझेंटेटिवाक तुमी सांगता आरटीआय घाला म्हणून आयज साद्या लोकांक तुमी वेजार हाडटा स स म्हयने वर्सभर काडटा आरटीआय रिप्लाय दिवपाक कमिशनान वयचें पडटा म्हटल्यार तितलें म्हटल्यार हांगा सफाट काबार आनी तुमी आयज म्हाकाय सांगता आरटीआय घाला म्हणून हांव कित्याक आरटीआय घालूं माझ्या लेटर हेडा वयल्यान हांवें लेटर घातल्या हांवें लेटर हेडा वयल्यान कंप्लेन केल्या तुमी एक्शन घेवपाक जाय सारखें आसा तुमच्यांनी परमिशन दिल्ली आसा नाल्यार ती परमिशन दाखया मरे कित्याक दाखोवपाक लिपता तुमी कित्याक भियाता दाखोवपाक दाखया परमिशन दिलें जाल्यार जावं तांकां अप्रुवल केल्या तुमी म्हणटा गोवर्मेंटा कडल्यान अप्रुवल येयल्या न्हू पळोवंक जाय आमकां गोवर्मेंटा कडल्यान कितें अप्रुवल येयल्या खंयच्या कॅबिनेट मिटींगेक ते पास जाला खंयच्या आमच्या असेंब्लीक पास जाला काय कितें काय आनी खंय कितें पास जाला कोणान पास केला कोणान सायन मारल्या कोणान हें केलां कळोंक जाय न्हू लोकांकूय कळपाक जाय कोण काबार करपाक सोदता गोंय ते तुमकां मेळना समज जाल्यार रातभर 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 रावपाक हांव रेडी आसा हांव रेडी जावनूच येयल्लो आसा आनी ते सांगता पळय आमकां अल्टिमेटम दिवन येवपाचो म्हणून हांव अल्टिमेटम कित्याक दिवन येतलो हें गोवर्मेंट ऑफीस गव्हर्मेंट ऑफिसात म्हाका रायट असो वचपाक अल्टिमेटम दिवन तुमी पळोवपाक हांगले अल्टिमेटम दिवचे पयलूच पळटा मरे तुमी आनी अल्टिमेटम दिवपाक जाय तुमकां कितलो अल्टिमेटम दिवपाचो दोन वर्सांचो अल्टिमेटम जालो लेटरात दीत आसा घालीत आसा रिप्लाय परत ताका आमी रिमांयडर लेटर्स घालता तरी पूण रिमांयडर लेटर घालून मेल धाडटा परत परत फोन मारता म्हणल्यार कितें चल्लां कितें केअर ना आमदारांक केअर ना आतां लोकांक जर ना तो नात आमदारांकूय केअर ना आनी जेन्ना तुमी म्हणटा स्वयंपूर्ण करता आत्मनिर्भर खंय गेले ते आत्मनिर्भर तुमी अंत्योदय तत्व सांगता खंय गेले ती तत्वां तुमी एकामेकांक सगळ्यांक घेवन वयतले म्हणटा फुडें खंय गेले ते सगळ्यांक घेवन वचपाचे फुडें सिंहामाक विचारपाक सोदता खंय गेले ते सगळ्यांक घेवन वचपाचे फुडें सो हे आयज कळटा की बाबा हांगा खंय ना खंय कित तरी भानगड आसा आनी ते भानगडीक लागून हे रिप्लाय दिवपाक सोदना हे क्लियर कळटा ताका लागून ते सुशेगाद आसा तुमचे कडेन सगळें सारकें सिस्टमॅटीक आसा न्हू तुमी दिया मरे आमी केन्ना हाडी हे केला दिले हांव चल्लो घरा म्हाज्या म्हाकाय वचपाक जाय म्हाकाय बाकीचे कार्य आसा थंय पावपाक जाय आयज म्हाका थंय कुर्का हे आसा पालखी आसा थंय वचपाक जाय बाकीची कार्य आसा हांव रावला कित्याक हे इतले तेप जालो अशेंच रडयता फुडें फुडें व्हरता आनी आतां परत सेम जाला परत फुडें म्हणटा कितले फुडें रावपाचे अरे मातशी तरी हे आसपाक जाय अक्कल आसपाक जाय मातशी तरी हे आसपाक जाय रेस्पेद आसपाक जाय मनशां आमी हांगा जमनीर बसल्या आमदार हांगा जमनीर बसला कित्याक लागून जमनीर बसला हेज प्रोटेस्ट म्हणून हांगा जमनीर बसला टीसीपी मिनिस्टर तुमकां फोन बी कितें येयला कोणाचो टीसीपी मिनिस्टर कोणाचोच फोन येवंक ना हांव जावन फोन मारता दुसऱ्यांक म्हणल्यार तांकां आयज कॅरलेस करता ते तांकां पडलेलें ना ते म्हणटा पळय आमकां पडलेलें ना तुमी जाय तें करा तुमी कितें करपाचें आसा करा करता तेकाय सांगता करता आमकां कितें करपाचें आसा पळय तेंय करता आमी हेज्या पयलू केल्लें आसा पळय टीसीपी मिनिस्टराक रिमांयडर दिता हेज्या पयलू केल्लें आसा पळय सत्तरीन कितें जाल्लें पळय तशें आतां खंय जावपाचें आख्खें गोंयान कशें जावपाचें आसा पळय तेंय घडलें जो आक्रोश आसा लोकांचो आनी जो राग आसा पळय ती पोट तिडकीच्यान भायर सरता पळय तेन्ना कितें जाता पळय हें ताका खबर आसा सारकें आनी हेज्या फुडेंय तें खबर कळटली ताका सारकी आनी तो म्हणटा न्हू आरटीआय पळय एक फायल एक प्रोजेक्टाची ही फूल आरटीआय घेतला आमी तो म्हणटा न्हू आरटीआय मार म्हणून एमएलए आरटीआय मारपाक जाय आमकां मारपाक रायट आहा ना पळय हालींच घेतला आरटीआय मारून आनी एनीट कुमारानूच मारला आतां हो प्रोजेक्ट आहा तो 50 प्लॉटांचो व्हडलो प्रोजेक्ट आनी तो कितें म्हणटा मेमोरेंडम दिवपाक जाय आपल्याक बाबा मेमोरेंडम पळय 5 जुनाक तोली पयली तुका लॅटर केले 5 जुनाक आजून तूं म्हाका जाय आजून आमकां रिप्लाय येवंक ना म्हाका म्हाजे इंडिव्यूअल आजून म्हाका रिप्लाय येवंक ना मागीर विरेशन एमएलए असेंब्लीन घातले असेंब्लीन तुमी आन्सर तेणी पंचायतीक धाडला ते लॅटर अजून पंचायतीकूच पावना ओके ते जाले हे पळय आनीक मेमोरेंडम जाय मरे तुका हे पळय 29 जानेवारी 2024 त्याच परत तुजेच डॉक्युमेंट लावन परत दिले तुका
हे पे 29 जानेवारी आणि सामके बाबा कोण आले पिनच्या सकाळी सामके घुसपापक लागले हे प्लॅन किदे हे प्लॅन सामको फ्रॉड हा तो डॉक्युमेंट अनअप्रूव्ड प्लॅन हा पंचायतीन दुसरोच प्लॅन हा हांगा प्लॅन दुसरोच असा ओके आमची मोसंडी दाखवना थंयसर आमची क्रिमेटरियम दाखवना आमचे एक्झिस्टिंग रोडाचे घोटाळे असा ओपन स्पेसीन मायग्रंटाची घरं असा ते सगळे सांगून इथं लेटर बरयला ग्रामसभेचे रेझोल्युशन हा आणि ज्यांना पंचायत बघितलं सांगतात एव्हरी टाइम पंचायतीन की वयल्या ऑफिसान दिला वयल्या ऑफिसान दिला वयल्या ऑफिस म्हणजे खंयचे हे पे वो वो आसा पळय वयल्या ऑफिसान आयज आमकां सकयल बसोवपाक लागले आमदारां आमी सकयल बसोवपाक लागले इतले तुका लॅटर केला दोनपरात कोण आसलो तो ड्राफ्ट पेन तेणी सांगला हे मिस रिप्रेझेंटेशन आसा रॉंग डॉक्युमेंट आनी जेन्ना एनओसी दिता पळय ही एनओसी पळया ही एनओसी ते बिल्डराचे नाव आहा दलाल म्हणून पिरोज दलाल म्हणून ताका एनओसी दिला 7 जानेवारी 2021 हा आणि एनओसी इज वॅलिड फॉर पिरियड ऑफ 3 इयर्स म्हणजे जानेवारी 21 जानेवारी 22 जानेवारी 23 आता पावले आम्ही जानेवारी 24 सो एनओसी ऑलरेडी एक्सपायर झाला आणि पॉईंट 27 जर किती मिस रिप्रेझेंटेशन करता किती रॉंग करता किती फेक डॉक्युमेंटेशन दिता जे आम्ही तिथे सांगले जाल्यार डीसीपीक रायट हा डेप्युटी टाउन क्लर्क रायट असा की रिवोव करपाचे लायसन्स ते किद्याक करू ना दोनपारा तेंच्यान सांगले करता म्हणून आणि हेजे ते आन्सर ना वो तो फोनाचेर 20 मिनटां उलयता पळय घुसपयता पळय हे ना ते ना हेजे उलय मरे हेजे किद्याक आन्सर ना आरटीआय केला आम्ही 6 महिने लागला आरटीआय करपाक 6 महिने आता दिला म्हाका बाबा तो रावला बाबा ताका विचार तो तिने दिला मिस आता डायरेक्ट एका रायट ड्राफ्टमॅन कोर मार रेडी कर ड्राफ्ट धाड मार ताका सायन आणि दे आमकां रिवोव कर मार रिवोव तुका कोणाची मिनिस्टराची गरज ना तुका सिटीपीची गरज ना तुझ्या डोमेनान ना हो प्लॅन कोणी दिला बाबा सायन मारून बाबा हे प्लॅन सगळे कोण मारता सायन मार रे तो न्हू तो प्लॅन रे व्हडलो आबो आबो आबय बसारखे पळया ओ प्लॅन कोण मारता बाबा सायन आपल्या तुका तुझ्या वर आणि कोण ना डेप्युटी टाउन प्लॅनर कोण तिसवाडी तालुका म्हणजे कोण कुमार आणि तू म्हणता आपल्या वयर आहा बरं अरे तुझ्या डोमेनार हा तू जी एनओसी दिला तीच एक्सपायर झाला तुझीच आणि त्यांनी आता किती केलं बिल्डरान बिल्डरान पंचायती फेक प्लॅन दिला अनअप्रूव्ड प्लॅन एक टीसीपीचा प्लॅन ना हे ना जे जे किती घोटाळे आले पळय इथून त्यांनी ओपन स्पेसिन हे दाखला मायग्रंटाची घरं दाखला 4-5 आणि इथून ना इथून त्यांनी एक्झिस्टिंग रोड दाखला आणि इथून दाखला प्रपोज रोड एक्झिस्टिंग रोडावर त्यांच्यानी लायसन्स अप्रूव्ह केलं एक्झिस्टिंग रोड नाच थंय आता तो ओनरूच म्हणता कोण दलाल कोण हा पळय तोच म्हणता की एक्झिस्टिंग रोड ना म्हणत थंय प्रपोज रोड हा आणि आपण सगळे जातगीर प्लॉटिंग सगळे सब डिवाइड करून मागीर फायनल प्लॅन दितलो खंय आणि 29 तर तुमकां हे सगळे सांगला मरे हांवें लॅटर केलो मरे कंप्लेन कित्याक रिवॉक करूंक ना आणि आता म्हणटा सकाळी तो दिवकर म्हणटालो दिवकर जेन्ना हांव जुनान मेळपाक तो म्हणपाक ना रे तुमकां नाका डेव्हलपमेंट नाका गांवांत तुमकां टॅक्स मेळटले ना आपूण जाय तेन्ना करतलो म्हणपलो हो ताजो एटिट्यूड परत आणि एकदां मेळपाक गेलो म्हूण ना येयला जेन्ना आमकां आमदाराक घेवन तेजे उपरांत सगळे तिसवाडीचे हे करचे पडले आणि कितें आरटीआय घाल म्हणटा आसा हेजे उत्तर दिवंक शकता तूं हे प्रोजेक्टाचे उत्तर ते पयलींचे तुकडे नात हे तुकडे फायल ओपन आहा पण किती असतं ही फाईल रिवाईज फाईल करू ना थोडं रिवाईज जो फाईल असतात थोडे मिनिस्टरकडे पावलं असतं असेंब्लीन पावलं असतं ही फाईल तुमच्याच कडे लास्ट वीक आरटीआय मार नेलान तुमच्या डोळ्या मुखार हा मरे जानेवारी 21 लायसन हे झाला मरे आणि साहेब कोण त्यांकाय सांगले पडटा त्यांकाय पडटा त्यांनी सांगले कोण ते फील्ड इन्स्पेक्टर हा तर रावता किद्याक तो असं ऑलरेडी तो आता काम चालू आहात त्याचे रातचेसून काम चालू आहात स्टॉप जे पंचायतीन केले ते फाटी घेतली सो तुम्ही आडया मरे लायसन रिवर्क करा मरे ही केस हाडला मरे तुमच्या फुड्यान किदें किदें म्हणून करपाचें असेंब्लीन घातलें आमी असेंब्लीन घातलें असेंब्लीचो आन्सर पंचायतीक धाडला पंचायतीची कॉपी आमकां पावकूच ना आमदारकूय पावकूच ना पालीक तशीच आहा सो हे सगळे घोटाळे आनी जे म्हणटा वदो आमकां क्वेश्चन येयलें की कोणाचो प्रेशर आहा कोण प्रेशर आमदाराचो ना हे दलाल कोण व्हडले बिल्डर आहा पळय दलाल तेंचो प्रेशर आमदाराचेर आहा कित्याक सगळे फंड पयशे काडून इलेक्शनाचे पयशे पावला न्हू आमदारान आमदाराक ते नंबर 2 न्हू तो ताका दाखोवंक जाय कोण आता विश्वजीत नंबर 2 म्हणटा न्हू स्वताक तो राण्याचो पोर आहा पळय तो नंबर 2 ताका आतां पयशे दिवंक जाय इलेक्शनाक एम पी इलेक्शनाक म्हणून हे दलालांचे कडसून पयशे घेतला आनी हे राण्याचे पोराचे पोर सगळे आयज सकाळी हिंगा घुसपात आल्या पळय आमचेच आमचेच फायली आमले कंप्युटर आमकडून मागता आनी तुमचे कडेन आहा मरे सगळे आयज जी लॅटरां घेवन कॉपी घेवन तेजी कॉपी पयली मागली शॉक आमी शॉक जाले पळय हे पळय कॉपी ह्यो कॉपी आमच्यो कॉपी आमची कॉपी तेंच्यांनी घेता तुमकां कितें केलें सकाळी सांगा मरे दिना म्हणून आमी वयतले सकाळी
आता आमका ना इलाज आमदारान तो स्टँड घेतला जो आम्ही फक्त शांत अंदर तो आमदार ना तो गोयचा आमदार आम स्टँड घेतला तो रातभर हांगा रात न्हिदपाचे तयारी ना आम्ही त्याच्या वांगडा ठामपणे आहोत आता तुम्ही आमच्या वांगडा आमचो आदिवासी मंडुराचो सरपंचूय आसा प्रशांत नाय आनी आदिवासी मंडुरान जो येदो व्हडलो प्रोजेक्ट येता त्या प्रोजेक्टाक लागून इतले आमी असेंब्लीन सांगले असेंब्लीन मांडले जे प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन कंपनीचो प्रोजेक्ट आसा आनी तो आदिवासी मंडूर प्रायव्हेट फॉरेस्टान येता आनी तितून कन्स्ट्रक्शन चालू जाल्ले आसा आनी तेजे नंतर आमी असेंब्लीन घातले असेंब्लीन जाल्या नंतर तेका शोकॉस नोटीस हाडली टीसीपीन आनी शोकॉस नोटीस हाडल्या नंतर ते म्हण आमी परत तेंच्यानी रिवोक करपाक ट्राय केले मात तेज्या नंतर परत हांव हो जो टाऊन प्लॅनर आसा डेप्युटी टाऊन प्लॅनर तेका सांगले की बाबा तूं हाडले जाल्यार आमी हे करपाचे ना तेज्या नंतर आतां परत तेंच्यानी तेका रिवोक नोटीस हाडलेली आसा म्हणल्यार आयज अशें जाल्लां आनी तेजी जी इन्फॉर्मेशन आसा आयज पंचायतीक पसून पावली ना पंचायतीकूय ना म्हणल्यार तुमी केल्लोच करता पंचायत पासून पडलेलें ना तुमकां आपूण जाय तें करताले मनमानी करता हें चालू आसा सद्याक प्रशांत पळय तेंच्यानी आतां विड्रॉ केल्ली आसली ऑलरेडी कितें विड्रॉ केलें शोकॉस नोटीस शोकॉस स्टॉप नोटीस विड्रॉ केल्ली आसा तेंच्यानी सो पूण तेजी कॉपी तुमकां येवंक ना पंचायतीक येवंक ना कालूच येयलें तेंची कॉपी तुमकां येयलें हय कालूच येयलें कॉपी खूब दीस जाले विड्रॉ केल्या तुका डेट तुका हांव सांगता आशिल्लो तुका दिता हांव कॉपी मागीर पूण खूब दीस जाले विड्रॉ केल्ले आमकां आतां कालूच येयल्ली आसली सो आमकां इन्फॉर्मेशन ना आनी तुमी इतली इतले वगत जाल्यार आमदार आतां आमचो अकरांक सुमार सकाळीं येयल्लो हांगसर आतां सांजचे आतां 8 जायत येयली हांगसर आसा तुमकां मात्तूय वेल्यू ना तेजो ना विड्रॉ करता आसतना रिझन कितें दिला विड्रॉ करपाक हांव तुका कॉपी हें धाडटा तुका ना पूण ती कितें हे बा करूंक ना तिंगा वायलेशन तेंचो रिप्लाय आसा बाबा आमच्या बोर्डान घातल्या पूण गव्हर्नमेंट एक घातल्या एप्रूव जाला तेंच्यानी विड्रॉ केल्ली आसती स्टँड विड्रॉ म्हणयला तुमकां हांव हे दाखयता कॉपी दाखयता हे जे हांवें लॅटर केल्लें त्याच प्रोजेक्टाचे लॅटर केल्ले पूण रिझन सायट कांय करूंक ना कांय म्हणटा पळय ना रिझन तेच म्हणटा तेच आमी रिझन विचारपाक सोदता न्हू आयज हे पळय हे जे लॅटर केल्ले जो प्रोजेक्टाचे जो आतां आमी उलयता तो प्रोजेक्ट आनी स्टेटमेंट जो मिनिस्टरान केल्लो टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणे हेणेन स्टेटमेंट केल्लो की 500 करोडाचो स्कॅम आसा कितले करोड 500 करोडाचो स्कॅम आसा म्हणून आनी तोच मिनिस्टर आयज रिवोक करता तोच विश्वजीत राणे जो मिनिस्टर आसा तोच ही जी स्टॉपक नोटीस आसा ती हे रिवोक करता आनी तांकां परमिशन दिता की तुमी बांदा तुम्ही कन्स्ट्रक्शन बिल्डिंगो बांदा जाय तश्यो बांदा तुम्ही कन्स्ट्रक्शन करा प्रायव्हेट फॉरेस्टान जो प्रायव्हेट फॉरेस्ट आसा तितून जाय ते करा हे लेटर आनी ह्या लेटराक लागून हांव विचारता तेंकां परत परत तेंच विचारता की आजून पर्यंत रिप्लाय कित्याक ना तुमची रिप्लाय कित्याक येना ना ना पूण जेन्ना शोकॉस तो म्हणटा पळय आतां ती हे विथड्रॉ केली म्हणटा विथड्रॉ केली जाल्यार तेका कितें तरी रिझन दिला कितें रिझन दिला कित्याक लागून विथड्रॉ केला तुका तेंची रिप्लाय येयल्या म्हणून तेंच्यानी रिझन दिला खंय की हांवें तरी अजून तें हें पळोवंक ना पण म्हाका जेन्ना आतां सरपंच सांगले की अशें अशें जालां आनी तेंच्यानी रिवोक केल्ली आसा ऑर्डर आनी तेंचे कित तरी परमिशन येयला आनी हांवें पयर असेंब्लीन विचारले असेंब्लीन मिनिस्टरान सांगले की आमकां ती रिवोक करची पडली तेंची रिप्लाय येयल्या त्या रिप्लायचेर आमी म्हटल्यार अरे बाबा तुमी फॉरेस्ट लँड प्रायव्हेट फॉरेस्ट लँड तुमी म्हणटा की आमी तेंचे रिप्लायचेर तो कन्वर्ट करता हील कटींग जे झालेले पळय ते हील कटींग जावंक ना म्हणटा हय तेच म्हणटा तुका हे प्रायव्हेट फॉरेस्ट हील कटींग जाले प्लस प्रायव्हेट फॉरेस्ट डिस्टर्ब जाले काबार जाले ते काबार करून उडयले कॅनपी आसा तुमी समज ओल्ड मॅप्स पळयले तेजे कॅनपीचेर कळटले तुमकां की कितले फॉरेस्ट आसा थंय कितली झाडां आसा ती आतां तुमी आतां गुगल अर्थाचेर घालून समज पयली जो हो सर्वे नंबर मारून समज पयले जाल्यार तुमकां सारकें कळटलें की कितले व्हडले डिस्ट्रक्शन केलां ते आनी आतां हे फुडें व्हरत आसा म्हटल्यार तुमी जाय तशें प्रायव्हेट फॉरेस्टानूय तुमी करून दिता ही आयज हे जे आसा म्हटल्यार रिप्लाय जे तेकाच लागून आमी हांगा कित्याक येयल्या की रिप्लाय ज्यो आसा त्यो रिप्लाय दिया रिप्लाय आजून पर्यंत दिना आनी आमकां फुडें फुडें वच म्हणटा मंडे वच ट्युजडे वच वेनस्डे म्हटल्यार थंय आयज थंय शेवाळी चलता म्हणजे ते पार्टीन जो रिप्लाय दिला पळय तो ती कॉपी तुमकां मेळोंक ना मेळोंक ना आतां आमी हांगा तेकाच लागून सकाळच्या नांव हांगा वाट पळयता जो डेप्युटी टाऊन प्लॅनर आसा तेजी वाट पळयता अशोक कुमाराची वाट पळयता तो म्हणटा आपणाचेर दबाव आसा आतां हो दबाव कोणाचो 500 करोडाचो कोणान 500 करोडाचे स्कॅम सांगलेले हांवें सांगलेले गाय हो विश्वजीत राणे जो टीसीपी मिनिस्टर आसा हेणे सांगलेले 500 करोडाचे स्कॅम 500 1 2 3 4 5 500 करोडाचे स्कॅम कोणाक सांगलेले म्हटल्यार कोण रिस्पॉन्सिबल आसा तेका आनी जेन्ना तूं जो मिनिस्टर म्हणटा की हे पयलींचे स्कॅम जाल्ले आसा आनी तेका लागून आमी तेजे इन्वेस्टिगेशन बसयतले खूब कितें कितें सांगले केले ते विधानसभेन हेच्या पयलींच्या विधानसभेन बसून हांवें तेका विचारले तो म्हणलो आपूण एक्शन घेतलो आनी कोण कोण रिस्पॉन्सिबल आसा तेका दोडो शिकयतलो म्हणटा आजून पर्यंत तेचं कांयच जाल्लें ना वयल्यान तेंकां गिफ्ट दिलो वयल्यान कितें केलो वयल्यान तेंकां गिफ्ट दिलो रिवोकेशन काडली आनी तेंकां जाय तशें तुमी बांदा
हे जे आसा हे ह्या मिनिस्टरान दिल्ले आसा आनी जाले ओपन आनी हे सगळे मिली भगत आसा तेका लागून ते आयज येवंक सोयना ऑफिसान मिली भगत जाल्ले आसा प्रत्येक जे डिपार्टमेंट ह्या डिपार्टमेंटान बसता सुशेगाद आसा तो कितें सांगता म्हणून आयकता आमी सोडपा ना फाट आमी सगळ्यांची घालतले विजिलन्स रिपोर्ट खंय खंय लागता पळय सगळे कडेन घालतले कोणाक सोडपाचें ना हेंय सांगता हांव घालतलो पर्सनली हांव घालतलो ते एवरी टायम अशेंच जाता आतां ह्यो पळय लॅटरां पळय कितलीं तीं हीं लॅटरां पळय सकाळच्यान रावला हांव रिप्लायज म्हाका मेळटली काय म्हणून पळोवपाक हे पळय हीं लॅटरां हांव घेवन कितें म्हणून तुमच्या कॉन्स्टिट्युएंसी सगळी ही आमची कॉन्स्टिट्युएंस ही म्हाज्या सहनद्रे मतदारसंघान आयज आमदार लॅटरां करता आमदार कंप्लेनी करता आमदार इन्स्पेक्शन मागता आमदाराक तुमी दिना डिनाय करता वयल्यान म्हाका सांगता आरटीआय घाल आरटीआय हांवें घालपाची हेच्या पयली हांवें आरटीआय घातलेली एक प्रोजेक्टाची म्हाका एक वर्स काडलें दिवपाक रिप्लाय कमिशनान बसून वचून हाडचें पडलो तुमी असेंब्लीन जेन्ना क्वेश्चन ते रेज करता तेन्ना त्या त्या टायमार तुमकां आन्सर दिना ते तोच सांगता तुका जो आन्सर म्हाका दिला ते म्हणटा कितें आमकां हें दिल्लें म्हणटा आमी तेंकां दिवची पडली परमिशन आतां तुमी परमिशन दिवची पडली नाल्यार खंयच्या बेजाचेर दिल्या ते आमकां रिप्लाय जाय न्हू खंयच्या ब्रेजाचेर फाल्यां तुमी येवन म्हाका विचारतले प्रेस येवन विचारतले की बाबा हो प्रोजेक्टाचेर तूं अशें अशें जाला कित्याक तुमचेरय जाय तो आरोप जाता की तुज्याच कॉन्स्टिट्युएन्सीटींग जाय हे पळय हे प्रत्येक हील कटींग जी जाल्या पळय त्या प्रत्येक हील कटींग जावं प्रत्येक लँड फिलींग जी आसा पळय तेजी कंप्लेन आमदारान केल्या म्हटल्यार हांवें केल्या खंयच्या आमदारान केल्ली आसा हेच्या पयलू खंयच्या आमदारान केल्ली आसा तुमी दाखया म्हाका आमदारान लँड फिलींग हील कटींग जी आसा प्रायवेट फॉरेस्ट डिस्ट्रक्ट करता हो प्रायवेट फॉरेस्टाचो जो हे आसा तो पयलू जेन्ना दुसरो आमदार आसलो फ्रांसिस्को सिल्वेरा तो एनजीपीडीएचो चेअरमॅन आसलो त्या चेअरमॅनाच्या टायमार हे जाय तशें केलां आनी आतां हो तेका सपोर्ट करता बाबू आजगांवकर टीसीपी मिनिस्टर आसलो तेन्ना सॉरी बाबू कवळेकर सो बाबू कवळेकर आसतना हे सगळें जालां तेजे नंतर आतां हो जो मिनिस्टर जाला हो मिनिस्टर तेका जाय तसो सपोर्ट करता म्हटल्यार चल्लां कितें मिली भगत जाली न्हय सगळे मिनिस्टरांनी ते गातण जाल्या आपणाक जाय ते करतले तुमी कोण आमकां सांगपी आयज तेंकां अशी मेजॉरिटी दिल्या म्हणून तेंकां दिसता आनी मेजॉरिटी हाडल्या दिल्या न्हू चोरल्या काँग्रेसीच्या हाडल्यान बीजेपीन घातल्या ते आमदार आसा पळय ते 80% 70% तरी बीजेपी हेजे काँग्रेसीचे आसा सो हे आयज खंय ना खंय ती गातन जाल्या पळय ती गातनी कशें सालवार करतले आनी कशें तेंकां फुडें व्हरतले हें चालू आसा कशी काबार गोंय काबार करपाची ती तुमी पळयला आतां तुका तरी सारकें खबर आसा कशें काबार करूंक सोदता ते आनी प्रत्येक कडेन हे हीं लॅटरां आसा ही तेकाच लागून आमी हांगा येयल्या विचारपाक लागून की बाबा तुमी कितें आतां तुमी आतां कुर्काच्यान तूं येता आसतना पळयता आसतलो कुर्का थंय वयर डिस्ट्रक्शन जालो कशें शेवांय घातल्या पळय तो नो डेवलॉपमेंट स्लोप तेजी हांवें विचारली कंप्लेन आजून बसून दिना म्हटल्यार हांवें कितें करपाचें कशें तुमी परमिशन दिल्या काय म्हणून तुमी शेवांय चलता ट्रक चलता आमी पळयता थंय लोक पळयता थंय तुमी कशें करता कशें दिता तुमी आनी आमी तोंड दोळे ओपन करून पळयत रावपाचें ओगी रावपाचो ना हांव हांगा बसतलो आयज रातभर रावता जाय नाल्यार घेवनी आनी दिवनी मिनिस्टराक जाल्यार मिनिस्टराक घेवनी मिनिस्टर समज क्लीन आसा न्हू तेंकां दिसता आपूण सगळें क्लीन मरे तुमी दिया मरे रिप्लाय तुमी आन्सर करा मरे कित्याक भियाता तुमकां कित्याक फियर फॅक्टर आसा तुमी समज क्लीन आसा आनी तुमचें सगळें सारकें आसा नाल्यार तुमचें कांय फ्रॉड ना तुमी सगळें डिटेल्ड रिपोर्ट करून सगळें सिस्टमॅटीक दिला तुमी सगळें परमिशन दिला नो डेवलॉपमेंट स्लोप कातरुपाक दिला तुमी फॉरेस्ट लँड कातरुपाक दिला फॉरेस्ट जागे काबार करपाक दिला दिया रिप्लाय लेट पीपल डिसायड लोकांक डिसायड करून न्ही तुमी रिप्लाय दिया कित्याक भियाता सगळें तुमी करता म्हणटा न्हू आमी सगळें करता लोकां खातीर करता लोकांच्या हिता खातीर करता कोणाक खातीर करता पयर तेणें स्टेटमेंट दिलो मिनिस्टरान की आपूण लोकांक लागून करता गोंयकारांक लागून करता खंयच्या गोंयकारांक लागून करता आयज थंय सगळे बिल्डर बांदता मरे ही कन्वर्जनान जी केल्या पळय सगळे बिल्डर लॉबी गोंयकाराची लॉबी आयज व्हडलें तुमी स्ट्रक्चर हो प्रिस्कोन गोंयकार बॉम्बेची कंपनी मुंबयची कंपनी कोल्ली कोण विचारता गोंयकार हो गोंयकाराक दिता ना गोंयकाराक दिना जाय तशें कन्स्ट्रक्शन आहा जाय तशें फ्लॅट बांदा जाय तशें विला बांदा जाय तशीं घरां बांदा जाय तें करा आनी हे रिप्लाय दिता म्हणजे फोटींगपणां कसली चल्ल्या हाय फाय फोटींगपणां बारीक न्हू बारीक लोकांची फोटींगपणां ही व्हडली फोटींगपणां चालू आसा कोरोडांची फोटींगपणां हे लोकांकूय कळपाक जाय की हे कशी अंदाज धुंदी करता आनी कशें गोंय काबार करपाक उठलेले आसा आयज प्रत्येक कडेन जे येदे व्हडले रिपोर्ट येयले फॉरेस्टाचो रिपोर्ट येयलो तो जो सगळे रिपोर्टाच्या नंतर ते प्रायवेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर जाल्ले आमचे फॉरेस्ट लँड म्हणून डिक्लेअर जाल्ले हांकां पासून आयज खंय ना खंय फॉरेस्टूय काबार करपाक उठलेले आसा सरकार